रुक्मिणी बाई रुग्णालयात गरोदर महिलेची प्रसूती करण्यास नकार दिल्याने त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या दारात झाली, त्यामुळे मनसे व ठाकरे गटाने रुग्णालय ठिय्या आंदोलन करत अलगाजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी स्टाफला जाब विचारला। मनसे आणि ठाकरे गटाची आक्रमक भूमिका पाहून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलनावर नियंत्रण आणले। अल्पावधीतला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला पंढरपूरकरांच्या विश्वासात पात्र ठरलेला पंढरपुरातील एकमेव नामांकित फुटवेअर म्हणजेच SR फुटवेअर। या ठिकाणी आपणास मिळेल योग्य दरामध्ये सर्व ब्रँडचे लेडीज व जेंट्स शूज, त्याचबरोबर चप्पल व सँडल। एक वेळ अवश्य भेट द्या। मोबाईल नंबर 83 29 45 45। काल जो प्रकार झाला त्याबद्दल तर महिला आघाडीने विशेषतः निषेध व्यक्त केलाच, पण कल्याणपूर शहर हे स्मार्ट सिटीकडे जात असताना ह्या दुर्दैवी घटना घडत आहे। आरोग्य सेवेच्या बाबतीत न ॲम्ब्युलन्स व न हॉस्पिटल धड, म्हणजे एक न धड बारावर चिंध्या, या पद्धतीने हे काम चाललेलं आहे। कल्याणपूर्वच्या बाबतीत ज्या ठिकाणी अकोमोडेशनच्या हॉस्पिटलच्या जागा रेडी पोझिशनला आहे, तरी पण यांचा घाट नवीन करोडो रुपयाचे टेंडर काढून दुसरीकडे हॉस्पिटल करण्याचं आहे। त्या संदर्भात उपायुक्त बोरकर असतील, पाटील मॅडम असतील आणि अजून अधिकारी होते, त्यांना आम्ही टीके त्यांना पण स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की ह्या प्रकरणात जसं तुम्ही शास्त्रीनगर केलं तसं कल्याण पश्चिमचं हॉस्पिटल व कल्याणपूर्वला रुग्ण सेवेसाठी आरोग्य सेवेसाठी जे जे काही चांगलं करता येईल तेवढं करा। जर नाही केलं तर येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आम्ही प्रचंड असं उग्र आंदोलन या हॉस्पिटलच्या आरोग्याच्या जे जे अधिकारी असतील त्यांच्यावर आम्ही आंदोलन करणार आहोत।